कल्याण डुम्बली महानगर पालिका मुख्यालय में जाकर कर्मचारियों के जबरदस्ती काम बंद करवाए गए। इसी विषय में शिवसेना पूर्व नगर सेवक रवि पाटिल और पुलिस के बीच में कहासुनी हो गई। अब सवाल ये आता है कि महानगर पालिका में आंदोलन करने वाले शिव सैनिक सुरक्षा रक्षक के होते हुए भी गुस्से कैसे। अरे सुरेश पार्टी मागे ना ठीक है चल ये अरे चल साहेब आम्ही तुम्हाला शब्द वाईट बोलू नका कोणाला बोलू चालेल आम्ही तर हात धरतोय तुम्हाला काय काटे मागे काय ना कुठे घेतलं आता आमचं ऑफिस आहे आम्ही इथं बसतो चल चल आम्ही येतो दोन तुम्ही आम्हाला सांगितलं ऑफिस आहे मान्यता प्राप्त इंजिनियर कुठली पद्धत तुम्ही सांगा साहेब बंद कसं होणार बंद कसं होईल लोकांनी पण मान्य केलं पाहिजे ना साहेब आणि राजकीय पक्षांनी बंद केलं म्हणून आम्ही काय आम्ही काय वेगळं काय काल दोन दिवसापासून पालिका बंद होती तुम्ही आपल्या युनियनच्या मार्फत पलीकडे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ही मान्यताप्राप्त युनियन आहे या युनियननी एक दिवसापूर्वी आमच्या सर्व कामगारांना ऑलरेडी कळवलेलं आहे पण ती सगळ्यांचे नंबर काय युनियनकडे नाही आहेत आज त्यांना आम्ही विनंती केली की बाबांनो लखीमपूरसारखी ही दुर्दैवी घटना या देशामध्ये घडलेली आहे शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे पेट्रोलची दरवाढ आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखी संघटनेने हा बंद पुकारलेला आहे याच्यामध्ये आपण सहभागी व्हा एवढीच विनंती केली याच्यामध्ये कुठलंही काय कारण नाही आहे पोलिसांनी तुम्हाला अडवल्यावरती पोलिसांचं काम पोलीस करतायत त्यांनी काय चुकीचं केलेलं असं मला वाटत नाही आम्ही त्यांना सांगितलं पोलिसांना की साहेब आम्ही चुकीचं काही करत नाही आहे आम्ही लोकांना विनंती करतो एवढंच कोणार्क अपना शहर अपनी बातें।